SST अर्थात संजीव श्यामराव ठाकूर म्हणजेच ससुर हॉस्पिटलचे डीन यांचं नाव डॉक्टर हा देवदूत असला पाहिजे, परंतु ससूनचे डीन हे देवदूतापेक्षा सुद्धा गुन्हेगाराला वाचवणारे यांना ताब्यात घेऊन सहआरोपी केलं जात नाही आणि त्यांची नार्को टेस्ट केली जात नाही तोपर्यंत ड्रग्ज रॅकेटचा नेमका हा जो आर्थिक व्यवहार आहे तो कशा पद्धतीने होता तो बाहेर येत नाही. खरं तर मी सर्व वृत्तवाहिन्यांचे आणि पत्रकारांचे एबीपी माझा आणि सगळ्यांचे खूप आभार आणि कौतुक की जी माहिती गृहखात्याने बाहेर काढायला हवी, जे काम खरं तर गृहखात्याने करायला हवे ते काम लोकशाहीचा चौथा खांब असणारे पत्रकार इतक्या काळजी आणि दक्षतेने करत आहेत. आम्ही सातत्याने म्हणत होतो की ललित पाटील प्रकरणामध्ये 9 महिन्यापासून ललित पाटील ॲडमिट असतो, तो कुठल्या कारणासाठी आणि त्याच्यावर उपचार कोण करतो. कारागृह अधीक्षकांनी माहिती दिली पाहिजे, हॉस्पिटल प्रशासनाने माहिती दिली पाहिजे, मात्र यावरची माहिती पुढे येत नव्हती. आता ज्या पद्धतीने एबीपी माझा असेल किंवा या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत घेतली त्यातनं जी माहिती पुढे आली, वॉर्ड नंबर 16 जे रजिस्टर प्राप्त होते त्या रजिस्टरमध्ये सरळ सरळ ललित पाटील याचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावाच्या कॉलममध्ये SST अर्थात संजीव श्यामराव ठाकूर म्हणजेच ससूर हॉस्पिटलचे डीन यांचं नाव स्पष्टपणे दिसतं आहे. आम्ही याच्या आधीही म्हणत होतो की ससून हॉस्पिटलच्या डीनला सहआरोपी करून ताब्यात घेतले जावे आणि त्यांची नार्को टेस्ट करावी. आता तर त्याची गरज अधिक स्पष्ट झालेली आहे. एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने ससूनच्या डीनने हा अपराध केलेला आहे, डॉक्टर हा देवदूत असला पाहिजे, परंतु ससूनचे डीन हे देवदूतापेक्षासुद्धा गुन्हेगाराला वाचवणारे जर तिथे गुन्हेगाराला आश्रयस्थान देणारे असतील तर निश्चितपणे ताब्यात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट महत्त्वाची की 1.5 महिन्यापासून आम्ही सातत्याने ससूर हॉस्पिटल आणि हॉटेल लेमन ट्री या दोन स्थळांचा उल्लेख करतोय, मात्र तपास काही केल्या ससूर हॉस्पिटलच्या गेटच्या आत जात नाही आहे. काय कारण आहे? ससून हॉस्पिटलवर असा कुणाचा वरदहस्त आहे, डीनवर कुणाचा वरदहस्त आहे, डीन कुणाच्या सांगण्यावरून उपचार करत होते ज्या ललित पाटीलला आधी फक्त आणि फक्त काहीतरी त्याला चक्कर आली म्हणून आणलं गेलं, नंतर त्याला आर्थोपेडिकची ट्रीटमेंट द्यायची म्हटलं गेलं, त्यानंतर त्याला ओबेसिटीची ट्रीटमेंट द्यायची होती, आता काय नवीन असतं त्याला हर्नियाची ट्रीटमेंट द्यायची होती. सातत्याने 9 महिने हे जे ट्रीटमेंटचं नाटक चाललेलं आहे यावरती जोपर्यंत संजीव ठाकूर यांना ताब्यात घेऊन सहआरोपी केलं जात नाही आणि त्यांची नार्को टेस्ट केली जात नाही तोपर्यंत ड्रग्ज रॅकेटचा नेमका हा जो आर्थिक व्यवहार आहे तो कशा पद्धतीने होता तो बाहेर येत नाही.